सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. भंपक आणि बावलट, दळगट, भुलगट, नेबळट प्रजा सगळी असल्यामुळं कोरोना कोरोना आक्रोश चाललेला आहे. आणि कोरोना आणि माणसं म्हणतात ती जगायला लायक नाही. कोरोना हा रोगच नाही आहे, हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, मानसिक रोग आहे, काही काही होत नाही. नेभळट, बुळगट, दळगट व गांडू प्रवृत्तीच्या लोकांनाच कोरोना होतो, संभाजी भिडेंचा अजब दावा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येतात. मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत असे धक्कादायक विधान भिडेंनी केले आहे. तसेच बावळट, नेभळत, दळगट, बुळगट व गांडू प्रवृत्तीच्या लोकांना कोरोना होतो असा अजब दावा संभाजी भिडेंनी केला आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, फार चावटपणा चालू आहे. हे असले सरकार फेकून द्या, त्यासाठी लोकांनी बंड करून उठले पाहिजे असे आवाहन करत जे जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील, सरकारने यात लक्ष घालू नये असं असंवेदनशील वक्तव्य भिडेंनी केलं आहे. भंपक आणि बावलट, दळगट, भुलगट, नेबळट प्रजा सगळी असल्यामुळं कोरोना कोरोना आक्रोश चाललेला आहे. प्रत्येकाच्या जीवाची प्रत्येकाला काळजी आहे, जो तो घेईल काळजी घेईल. सगळी प्रजा आपण बावळट बनवत चाललो आहे. प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे, तो घेईल. सरकारने ह्याच्यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न करावा आणि देश रक्षण करण्याचं काम करावं. लोकांचं आरोग्य लोकांच्यावरती सोडून द्यावं. आता शनिवार रविवार लॉकडाऊन काय जरूर आहे? काही जरूर नाही. लॉकडाऊनचीच जरूर नाही आहे. मी व्यसनं वाढवायची, गांजा, अफू, चरस, मावा, दारू सगळं मोकाट. आणि फक्त एकत्र येऊन खेळायचं नाही, क्रीडांगणं चालता कामा नाही, तालमे बंद झाल्या पाहिजेत. दारूची दुकानं कोणी मास्क न मास्क लावणं, कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवरती हा नालायक सिद्धांत काढलाय किंवा सत्य शोधलंय की कोरोना हटवायचा असेल तर मास्क लावला पाहिजे. काही मास्कची आवश्यकता नाही. मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात. परंतु दारूच्या दुकानात प्रवेश करणारं पोर असेल, माणूस असेल, तर त्याला काठी मारत नाही. हा महामूर्खपणा आहे. समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. हे शासन आहे, हे दुःशासन होता कामा नये. हा निव्वळ मूर्खपणा चाललेला आहे. समाजाला नाही त्या दिशेला भडकवण्याचा प्रयत्न आहे. हा पूर्ण समाजाच्या विरोधात घातकी लक्षावधी लोकांची ज्याच्यावरती गुजराण आहे अशी बाजारहाट, बाजारपेठ, दुकानदारी, व्यवसाय सगळे मातीत गेले. गेल्या वर्षभरात हे घेतलेले निर्णय शासनकर्त्यांना शहाणपणाचे वागत असतील पण कवडीत की अक्कल नाही त्यांना हे दर्शवणारे निर्णय आहेत. लोकांनी बंड करूनच उठलं पाहिजे, पूर्ण बंड झालं पाहिजे ह्याच्याविरुद्ध. लॉकडाऊनच्या काळात हातावरची पोट आहेत ते साप मातीत गेले. पण लोकप्रतिनिधी फार खासदारपासून आमदारापासून आणि सगळ्यापर्यंत हे सगळ्यांचे पगार चालू आहेत. गेल्या 22 मार्च 2000 पासून आत्ता 22 मार्च 2021 त्यांचे घेतलेले पगार वसूल करून ते सरकारी खजिन्यात भरले पाहिजेत. सामान्य माणसाचा विचार नाही आहे ज्यांच्या डोक्यात. असले हे राज्यकर्ते केवळ हितच नाहीत, उभ्या देशात आहेत. मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारूची दुकानं उघडी त्याला परवानगी आणि कुठे काही विकत बसला आहे, करत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात.
काहीच चावटपणा चाललं आहे. म्हणण्यालायकपण आहे, लोकांनी बंड करून उठलं पाहिजे, असले हे शासन फेकून दिलं पाहिजे, अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, पण माझ्यासारखे असंख्य, लक्षावधी नाही, असंख्य लोक अस्वस्थ आहेत. संबंध देशामध्ये हा मूर्खपणा चालला आहे. कोरोना हा रोगच नाही आहे, हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, मानसिक रोग आहे, काही काही होत नाही. दोन्ही सरकार जबाबदार. कोरोनाच्या बाबतीत चाललेला सगळा संबंध देशातला खेळखंडोबा, जे जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील. आता मिलिटरीला काय मास्क लावून लढा सांगणार आहोत काय? पण जिथं मरण्यासाठीच लढायचं आहे तिथे मास्क लावून लढा, काय आवश्यकता नाही. सरकारनं काय उपाययोजना केली? शिवछत्रपती संभाजी महाराजांना आदर्श ठेवून राज्य केलं पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श धरून हा कोरोना असाच आणखीन वाढत राहील, जमत नाही. तसं गोष्ट अशी आहे बरं का, कोणाबद्दल काय बोलू, काय बोलू, राजा कालच ते कारण, तर काय अर्थ नाही. ते देशभक्त, धर्मभक्त, स्वातंत्र्यभक्त, सत्य स्वाभिमानी असतील तर त्यांनी कोरोना हा रोगच नाही अस्तित्वात हे लक्षात घेऊन काहीही करू नये. ज्याचं त्याचं आरोग्य आणि आयुष्य त्याच्या त्याच्यावरती स्वाधीन आहे तो करेल. पहिल्यांदा फेकून दिलं पाहिजे. गरीब लोक मरायला लागले. अहो किती किती नुकसान झालं, हातावरचं पोट असलेली किती माणसं बेकार बनली, सगळे धंदे उद्ध्वस्त झाले, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झालं, जे संबंध प्राणभूत क्षेत्र उभ्या देशाला महत्त्वाचं आहे ते ऑनलाईन, हे फसवणूक, सगळ्या गोष्टीत फसवणूक यायला लागली. ते सगळं टाकून दिलं पाहिजे. तसंच मिलिटरीला काय आपण मास्क घालून लढायला सांगणार आहोत का? मरणासाठीच लढायचंय तर मास्क कशाला, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. तसेच लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडी मोल अक्कल नाही असंही भिडे म्हणाले आहेत. यापूर्वीही वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते, हिंदू समाज नपुंसक आहे, आंब्यापासून मुलं होतात तर शिकलेले जास्त गांडू असतात, अशी आक्षेपार्ह वक्तव्य भिडेंनी केली होती. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.